subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. माँ बाप ने ही बेटी का कराया गर्भपात, माँ बाप समेत 7 लोगों के ऊपर केस दर्ज। कलमबोली में स्थित अमर हॉस्पिटल में गर्भपात करने का एक मामला सामने आया है। गर्भपात करने वाले माँ बाप व 2 डॉक्टर समेत 7 लोगों के ऊपर गुनाह दर्ज किया गया है। पुलिस के मुताबिक लड़की के माँ बाप ने दबाव बनाकर ये गर्भपात करवाया है। इस बारे में अधिक जानकारी परिमंडल 1 के DSP शिवराज पाटिल ने दी है। दिनांक 18/12/21 रोजी आपल्याकडे कंप्लेनंट आले आणि त्यांनी कंप्लेंट दिली की त्यांच्या 5 महिन्याच्या बालकाचं जे गर्भामध्ये होतं त्याचं अबॉर्शन अमर हॉस्पिटल या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि ते त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांची जबरदस्ती साईन त्या पेपरवरती घेऊन आणि त्याच्या पतीला माहिती नसताना सदरचं ॲबॉर्शन करण्यात आलं अशा प्रकारची माहिती दिली। त्या अनुषंगानं आपण गुन्हा दाखल केला पोलीस स्टेशनला आणि त्याच्यामध्ये संबंधित फिर्यादीचे जे नातेवाईक आहेत ते आणि 2 डॉक्टर अमर हॉस्पिटलचे जे आहेत त्यांना आपण आरोपी केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या संमतीशिवाय हे गर्भपात झालेला आहे असा निष्पन्न झालेला आहे। तर त्याच्यामध्ये कळंबोली पोलीस स्टेशनमध्ये 357/21 भादवी 313/318 याप्रमाणे या शिक्षणखाली आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे। फिर्यादी ह्या महिला आहेत, त्यांच्या नातेवाईक म्हणजे त्यांचे आई वडील वगैरे हे त्याच्यामध्ये आरोपी आहेत आणि आरोपी 2 आहेत, तर डॉक्टर 2 आहेत, असे एकूण मिळून 7 आरोपी याच्यामध्ये आहेत। याच्या अनुषंगाने आपण गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्हा अजून आणखीन काय माहिती नाही, तर याच्यामध्ये तेच आहे की तपासामध्ये पुढे आणखीन कोणी काही लोक इन्वॉल्व आहेत। सदरच्या ठिकाणी नेहमी अशा प्रकारची घटना होते का, अशा पद्धतीनं नेहमी यांचा व्यवसाय चालतो का, अशा प्रकारचा तपास चालू आहे। त्याच्या अनुषंगानं पुढील तपासामध्ये जी माहिती मिळेल त्या अनुषंगानं कारवाई करण्यात येणार। संबंधित विभागाला आपण कळवणार आहोत की अशा पद्धतीने अवैधरित्या गर्भपात झालेला आहे आणि त्या अनुषंगाने त्यांच्या हायर ऑथॉरिटी त्यांच्या नियमानुसार संबंधित हॉस्पिटल असेल किंवा संबंधित डॉक्टरवरती कारवाई करतील। व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल जयतपाल साथ पंकज बेनवंशी की रिपोर्ट, आवाज टुडे, पनवेल। सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आइकन फॉर लेटेस्ट नेशनल एंड इंटरनेशनल बजिंग न्यूज़।